येत्या 21 तारखेला सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे हे सर्वांना समजेल असं पवारांनी भर पावसातल्या सभेत सांगितलं. पाहूया पुढची बातमी. अनुच्छेद 370 आणि महाराष्ट्राचा संबंध काय असा सवाल करणाऱ्या शरद पवार यांना मतांच्या हव्यासा पोटी मोतीबिंदू झालाय, त्यामुळे जनतेला काय हवं हे त्यांना दिसत नाहीये अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली. ते शुक्रवारी राजुरा येथील प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, बाळ गंगाधर टिळक यांची भूमी आहे. या राज्यातून स्वराज्याचा लढा सुरू झाला. मात्र आता पवार अनुच्छेद 370 आणि महाराष्ट्राचा काय संबंध असा सवाल विचारतायत. पवार साहेब, तुम्हाला मतांच्या हव्यासामुळे मोतीबिंदू झालाय आणि त्यामुळे तुम्ही लोकांना काय हवं ते पाहू शकत नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमचं सरकार येईल असा दावा केला. भाजपचे कार्यकर्ते एक दिवस आधीच 24 ऑक्टोबरला राज्यात दिवाळी साजरी करतील. महाराष्ट्रात एकीकडे भाजप, जिथे मोदींच्या नेतृत्वातील देशभक्तांचा पक्ष आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे. आपको मोतियाबिंद हो गया है, दिखाई नहीं पड़ता है कि महाराष्ट्र की जनता क्या है. मित्रों, इतना ही कहना है, मोदी जी ने देश की सुरक्षा को सुनिश्चित किया, मगर इनका तो है, मोदी जी कहे दिन है तो कहेंगे रात है, मोदी जी कहेंगे सूर्य तो वे कहेंगे चंद्रमा है. अब मोदी जी ने ट्रिपल तलाक हटाया, बताओ भैया अच्छा किया या बुरा किया? माताएं बताएं ट्रिपल तलाक हटना चाहिए नहीं हटना चाहिए? बहनों के अधिकार की रक्षा होनी चाहिए नहीं होनी चाहिए? कांग्रेस और एनसी कहते हैं ट्रिपल तलाक क्यों हटा रहे हैं? मित्रों, नरेंद्र मोदी जी ने ट्रिपल तलाक हटाकर करोड़ों माताओं और बहनों को सुरक्षा देने का काम किया है, उनका सम्मान बढ़ाने का काम किया.